नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। फटाक्यांची आतषबाजी, फुलांच्या वर्षावात विशाल दादांची सांगलीत मोटारसायकल रॅली, सांगलीकरांकडून जोरदार स्वागत, महिलांकडून औक्षण, तरुणाईत उत्साह। ना घर का ना घटका अशी अपक्षाची अवस्था। नितीन गडकरींचा वसंतदादांच्या नातवावर हल्ला बोल। लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 10-12 तर आम्हाला 8-9 जागांवर विजय मिळेल, शरद पवारांचा जळगावच्या सभेत दावा। सत्तेसाठी या थराला जाऊन स्वाभिमान गहाण टाकणं माझ्याने शक्य नाही। धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढण्याच्या ऑफरला राज ठाकरेंचं उत्तर। नितीन पाटलांना खासदार केलं नाही तर पवारांची औलाद नाही। साताऱ्यातील सभेत अजितदादांचा राष्ट्रवादीच्या नेत्याला शब्द। संजय राऊत मोठा गौप्यस्फोट करण्याच्या तयारीत। नाशिकमधील 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा बाहेर काढणार, थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा। 4 जूनला आमचं सरकार दिल्लीत बसणार म्हणजे बसणार, रत्नागिरी चिपळूणमध्ये आदित्य ठाकरेंनी पेटवली मशाल। नाशिक ते बेंगलोर उड्डाण केलेल्या आर्मी हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने एरंडोली येथे शेतामध्ये इमर्जन्सी लँडिंग। घटनास्थळी हेलिकॉप्टर पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी। पंतप्रधान मोदी यांनी 10 वर्षात शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलं, मात्र स्वतःला शेतकरी नेता म्हणवणाऱ्या शरद पवारांनी शेतकऱ्यांची खळी लुटण्याचं काम केलं, सदाभाऊ खोत। महाराष्ट्र तापला, अनेक जिल्ह्यात तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे, अकोल्यात पारा 44 वर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।